100% आपला काही व्हिडिओ काढणारा नव्हता. त्यांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं. म्हणजे ज्या काकाने 50% स्त्रियांना आरक्षण देऊन महिलांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला, महिलांना मुख्य धारेत आणण्याचा प्रयत्न केला, शिवाजी महाराजांनी कर्मकांडाला विरोध केला, सती जाण्यास आईला मनाई केली, ज्या महात्मा फुलेंनी स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडे केले, ज्या संविधानाच्या माध्यमातून स्त्रियांना न्याय दिला आंबेडकरांनी, त्याच महाराष्ट्रात एक माणूस स्त्रिया आंबेडक द्रौपदी झाले असते असं म्हणतात. द्रौपदीचा अर्थ काय त्यांनी जरा समजून सांगावा आणि त्यांनी समस्त महिला वर्गाची माफी मागावी.